सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। महाराष्ट्रासाठी दिलासादायक वृत्त, मान्सून राज्यात दाखल। अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट। सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआय मध्ये नवा ड्रेस कोड लागू। 7 जून पासून महाराष्ट्र 5 टप्प्यात अनलॉक होणार, अधिक सूचना जारी। आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही, फक्त 5व्या स्तरातील जिल्ह्यांसाठी ई पास अनिवार्य, मात्र राज्यात 5व्या स्तरावर एकही जिल्हा नाही। सरकारी कार्यालयावर भगवा फडकावू, शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सरकारचा आदेश। वैद्यकीय परीक्षा ऑफलाईनच, विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश। पश्चिम बंगालमध्ये कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मंत्रीऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो। सीरम इन्स्टिट्यूटला स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी डीजीआयसीकडून परवानगी। जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। चूक स्वीकार करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा व्हेरीफाईड, भारत सरकारची तीव्र नाराजी। केंद्र सरकारकडून ट्विटरला शेवटची संधी, नव्या आयटी नियमावलीचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा। मुंबई महापालिकेची अनलॉक नियमावली जारी, लोकल सर्वसामान्यांसाठीच बंद। राज्यात यंदा नियोजित वेळापत्रकाच्या 2 दिवस आधीच मान्सूनचं आगमन। टिकटॉक भारतात परतणार, बंदीनंतरही सरकारच्या सर्व डिजिटल नियमांचे पालन। देशाची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी गव्हर्नर अपयशी ठरले तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल, राष्ट्रवादी। महापालिकेच्या 80 जागा लढवू, पुण्यातून संजय राऊतांची घोषणा। राज्यात यंदा नियोजित वेळापत्रकाच्या 2 दिवस आधीच मान्सूनचं आगमन। सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरेंच्या बैठकीदरम्यान दुर्घटना। इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री 3 ठिकाणी सामूहिक बलात्कार। महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, प्रवीण दरेकरांचा दावा। सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।